नमस्कार नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त. आज आमचा तिसरा दिवस आहे आणि आज मी नाश्त्याला कांदे पोहे केलेले आहेत आणि बघा आज पण पाण्याचं पत्ता नाही. अजून काय माहिती, 3 दिवस झाले आल्यापासून व्यवस्थित पाणीच नाही. आणि आता संध्याकाळचे ना 5 वाजलेले आहेत. आम्ही शेतावर आलो आहे. हे आमची काकी आहे, माझी सासू. हे लोक शेतावर ना नैवेद्य दाखवत आहेत, म्हणजे डाळ गोड जेवण करायचं, डाळ भात खीर. आणि शेतावर आता आपली शेताची कामं चालू होतात ना, सर्व लावणी ते नाही पहिली पेरणी भाजावळ वगैरे ह्या सगळं हे सुरुवात करायच्या अगोदर शेतावर हा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येकाच्या गावची वेगवेगळी प्रथा आहे ती, त्याप्रमाणेच आता इथे या काकी जेवण करणार, मग इथे नैवेद्य दाखवणार आणि प्रसाद म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातून खायचं. आणि प्रत्येकाच्या घरात हे प्रत्येकाच्या शेतामध्ये राबवलं जातं, हे अशी परंपरा. हे ना या वाड्यामध्येच गुरं बांधली जातात आणि म्हणजे कसं, शेताची कामं अर्धवट असली तरी इथे येऊन थोडा वेळ आराम आपण करू शकतो. आणि ही आमच्या काकींची गुरं आहेत. बैल आहेत काय काकी? आणि ही छोटी गाय आहे ना, वासरू आहे. आणि हे 2 बैल आहेत. होय ना रे, तुमचे नाव काय यांचं माहित नाही? सर्जा राजा. शेतातच यांची वीर सुद्धा आहे, मस्त. या काकींची ना शेतातली वीर आहे आणि ते ना गुरांना इथलंच पाणी घालत असतील ना, झाडांना वगैरे इथेच ते शेतीला वगैरे वापरतात, याच विहिरीचं पाणी घालतात. आणि विहीर सुद्धा खोल आहे. अच्छा, तुम्ही आणि बघा इथे लवकरच शेतीची कामं चालू झाली. आता हे बाबा काय करतात काय माहिती, विचारतो त्यांना जरा. आणि पहिले बघ किती छान आहे, त्यांच्या गळ्यातले मस्त ते वाटत आहेत घुंगरू ताण. ओ बाबा काय करताय तुम्ही? काय करताय? नांगरणी माहिता बोलता त्याला. जवळ नाही घ्या ना बैल, अरे थांब तुझा भाज्या लग्नाची ऑर्डर द्यायला. या बाबा या 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 सगळं शेत आहे ना आमचं, पण काय सावित्री नदी जवळ असल्यामुळे ना सगळं पावसाळ्यात इथे पाणी खूप भरतं म्हणजे पूर्ण शेतच डुबतं, त्यामुळे इथे आता शेती वगैरे करायचं बंद केलंय. काढलेले सगळे हे देवांचे. अच्छा, देवांचे ना, हे शेतावरच्या देवाचा समजायचा येताळाचा. अच्छा अच्छा, म्हणजे यामध्ये सर्व देव आले साठी असतात. अच्छा अच्छा, हे देवांचे. अच्छा अच्छा.
म्हणजे दरवर्षी अगोदर सुरुवात करायची, अगोदर सगळं लागतो या महिन्यात सगळं. आणि ह्या घुगऱ्या म्हणजे आपण ते द्यायचं.